असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनानं कल्याणकारी मंडळ स्थापन केले पण रिक्षा व्यावसायिकांना त्याचा लाभ दिलेला नाही ने। नेहमी जनतेच्या सेवेत असणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांसाठी शासनानं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं या मागणीसाठी कोल्हापुरातून व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला त्यासाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक कल्याणकारी मंडळ कृती समितीची बैठक झाली रिक्षा चालकांकडून परमिट परवाना कर आणि रोड टॅक्स भरून घेतला जातो पण शासनाकडून रिक्षा चालकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत अन्य असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासनानं विविध योजना आणल्यात बांधकाम कामगार मोल संघटना शेतमजूर आणि हमालांसाठी शासनानं कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्याच पद्धतीनं रिक्षा व्यावसायिकांसाठी शासनानं कल्याणकारी मंडळ स्थापन करावं या मागणीसाठी गेले अनेक वर्ष पाठपुरावा केला जातोय पण शासनानं दुर्लक्ष केलंय रिक्षा व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं या मागणीसाठी आता कोल्हापुरातून व्यापक लढा उभारण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या रिक्षाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक मंडळ योजना कृती समितीच्या वतीनं हा लढा उभारला जाईल त्याला कोल्हापुरातील पंधरा संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला या लढ्याचा एक भाग म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानं लढा तीव्र करण्याचा निर्धार शुक्रवारच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी अविनाश दिंडे सुभाष शेट्टे ईश्वर चन्नी राजू जाधव जाफर मुल्ला अरुण घोरपडे अशोक जाधव सुरेंद्र तिळवे रमेश पवार निवास चौगले राजू पवार मनोज तेवरे यांच्यासह रिक्षा संघटना चे प्रतिनिधी उपस्थित होते